ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी। कोण आलं महाभारत? महाभारतातले ते पाच पांडव नाही, त्यातला कृष्ण नाही, ते सगळं चालतं बोलतं माणसांमध्ये रूपांतरित केलेलं आहे। द्वारकेचा राणा कोण आहे, पाच पांडव कोण आहे, ते तुमच्या सर्वांच्या शरीरात आहे। पाच पांडव म्हणजे आपले पंचप्राण आहे, प्राण पान व्यान उपान, हे सर्व आपण नैवेद्य दाखवताना समर्पित करताना जी भावना स्वामींपुढे नैवेद्य दाखवतो त्या पंचप्राणांना साक्षी, त्या पंचप्राणांजवळ श्वासरूपी द्वारकाधीश उभा आहे। हल्ली फुफ्फुसांचे आजार बरेच निघालेत बघा, तो द्वारकेचा राणा श्वासोश्वास घेणार। एका साधूने विचारलं तुमचं आयुष्य किती, एका साधूला विचारलं, त्या साधूने उत्तर दिलं दुसरा श्वास येईपर्यंत। जीवनाची बेरीज श्वासोश्वासावर अवलंबून आहे, म्हणून त्या श्वासरूपी परमात्म्याला हरिद्वारवर कपाळावर आणणं याला ध्यानयोग असं। म्हणून आपण जेवण खावण सर्व आटोपल्यावर, स्थिर चित्त झाल्यावर, क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटीशा या उक्तीप्रमाणे जर आपण ध्यानयोग केला, पापम दहती कोटीशा, कोट्यवधी पाप जळून बसणं होतं। म्हणून रोज संध्याकाळी स्वामींना विनंती करताना आपण रोज स्वामींच्या तस्बिरीसमोर विनंती करावी, स्वामी आज आमच्याकडून काही चुका झाल्यात, काही पापं झाली, अगदी चालताना सुद्धा मुंग्यांसारखी जीवाणू आपल्या पायाखाली अज्ञानपणानं मारतात, म्हणजे आपण फार मोठे पुण्यवान आहोत असं आपण समजू नये। दिवसभरात आपल्याकडून असंख्य चुका होतात, त्याला माणूस म्हणतात। त्याचं परिमार्जन प्रतिक्रमण करताना आपण हे प्रायश्चित्त घ्यावं की स्वामी आमच्याकडून असं असं झालेलं आहे, कदाचित आज 108 पाप झाली असतील, चुका झाली असतील, उद्या 107च होऊ द्या, परवा 105च होऊ द्या, नंतर 100च होऊ द्या, आणि 100 दिवसात आमच्याकडून 0 पाप होऊ द्या, 0 चुका होऊ द्या। मुदत त्यांनी 108 दिवसाची दिलेली, तेवढी भरपूर आहे। या कृतीला ध्यानयोग असत, आणि सर्वसामान्य माणसाला ध्यानयोग मुक्ताईंनी, त्यारी भावंडांनी इतक्या साध्या पद्धतीत शिकवला, कुठे ट्युशन नाही, कुठे शाळा नाही, गावागणीत जाताना समाज प्रबोधनाचं कंकर त्यांनी बांधलं, आणि समाज प्रबोधन करताना आयुष्यभर पुरेल एवढं ज्ञान त्या तासाभरात उठून मोकळ्या व्हायच्या, परत मुक्ताबाई आपल्याकडे केव्हा येतील अशी आस अनेक भक्तांना भाविकांना आहे।